दरवर्षी 1 एप्रिल हा दिवस जगभरात एप्रिल फूल डे म्हणून साजरा केला जातो। या दिवशी कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना मूर्ख बनवत असतो। लहान असो किंवा मोठा, सर्वजण एकमेकांना विविध युक्त्या वापरून या दिवशी एप्रिल फूल बनवतात। दरम्यान नेहमीच राजकीय नेते वेगवेगळ्या मुद्द्यांवरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात। याच पार्श्वभूमीवर आज एप्रिल फूलच्या निमित्ताने आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर टीका केली आहे। या संदर्भात मिटकरी यांनी एक ट्विट केलं असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की जागतिक एप्रिल फूल दिवसाच्या निमित्ताने असं कॅप्शन देत त्यांनी कमळाचा एक फोटो शेअर केला आहे। दरम्यान एप्रिल फूलचा इतिहास असा आहे की इंग्लंडचा राजा द्वितीय आणि बोहेमियाची राणी ॲनी यांनी 32 मार्च 1381 रोजी त्यांच्या लग्नाची घोषणा केली होती, परंतु 32 मार्च ही तारीखच नसते, त्यामुळे राजा राणीने लग्नाची खोटी बातमी देऊन लोकांना मूर्ख बनवलं होतं। तेव्हापासून हा दिवस एप्रिल फूल डे म्हणून साजरा केला जातो।